हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन सीईटी एग्जाम 2021 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। सीईटी एग्जाम मीन्स कॉमन एंट्रन्स टेस्ट 11वी ऍडमिशन साठी आहे। ती किती मार्कांची आणि कोणत्या विषयांची असेल आणि याबाबत अनेक प्रश्न आपल्या माइंड मध्ये असतील की आपण ही परीक्षा कधी होणार आहे, या परीक्षेमध्ये कोणते सब्जेक्ट असतील, किती मार्क्सची असेल, वेळ किती असेल, ऑफलाईन असेल की ऑनलाईन असेल, याबद्दल बरेच प्रश्न आपल्याला पडले असतील। त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण सीईटी एग्जामबद्दल संपूर्ण माहिती। आता 11वीच्या प्रवेशासाठी सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल हे नक्की झालेलं आहे। आता ही परीक्षा नक्की कशी असणार याबाबत आपण सर्व माहिती जाणून घेऊया। या परीक्षेबाबत सीईटी म्हणजेच 11वीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच कंपल्सरी नसणार आहे, ही ऐच्छिक असेल। ज्या विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजमध्ये म्हणजे 11वीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार आहे। आता सीईटी परीक्षा कशी असेल, या परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते पाहूया। 11वी प्रवेश म्हणजेच SSC CET कधी आणि कशी होणार, किती फी भरावी लागणार, ही परीक्षा पूर्णपणे 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे। 10वीचा अभ्यासक्रम जो काही तुम्ही केलेला आहे आतापर्यंत त्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश मिळू शकणार आहे। आता ही परीक्षा एकूण 100 मार्कांची असेल आणि 100 गुणांची असेल। OMR पद्धतीने परीक्षा होणार असून 2 तासांची परीक्षा असेल। या परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल। या परीक्षेमध्ये सब्जेक्ट असतील इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, या विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील। आता ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना ही लक्षात ठेवा, महत्त्वाची सूचना आहे की ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि 2 तासांची असेल आणि 100 मार्क्स असतील। आता यात इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र मीन्स सोशल सायन्स या विषयावर ही परीक्षा असेल आणि प्रत्येक विषयाला 25 मार्क्स असतील। आता प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे। इथे महत्त्वाची सूचना आहे की 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ मीन्स मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन या स्वरूपाची असणार आहे। म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न उत्तरे असणार आहेत। 4 पर्याय असतील आणि त्यामधून तुम्हाला निवडायचे असतील। आता परीक्षेचा कालावधी आधी पाहिलेला आहे आपण, 2 तासांचा असणार आहे। आता परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे। सीईटी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे। या परीक्षेतील गुणांच्या आधारावर 11वीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत। म्हणजे ज्यांना जास्त गुण असतील त्यांना लवकर ॲडमिशन मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेचं शुल्क भरलंय त्यांच्याकडून सीईटीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही। ही महत्त्वाची नोट्स आहे की तुम्ही लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेचं शुल्क भरलेलं आहे आधी त्यांच्याकडून सीईटीसाठी शुल्क किंवा म्हणजेच फी आकारण्यात येणार नाही। जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर म्हणजे सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर 11वीत प्रवेश मिळणार आहे। त्यांचं मूल्यमापन हे 10वीच्या गुणांच्या आधारे होणार आहे। आता ही परीक्षा वैकल्पिक असून सीईटीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी मात्र प्राधान्य देण्यात येईल। आता कशी असेल सीईटी परीक्षा? 11वी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा SSC बोर्ड, CBSE, CISE आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे। ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही, परंतु
11वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वीत प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल। तर सीईटी परीक्षा एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, म्हणजे 10वीच्या अभ्यासक्रमावर। आता परीक्षा केंद्राची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल। आता 11वी सीईटीचे स्वरूप कसे असेल, परीक्षेबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या। या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी म्हणजे सीईटी परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका आपण आधी पाहिलेली आहे की एकच प्रश्नपत्रिका असेल, 2 तासांचा कालावधी असेल। आता ही परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे आणि फीस भरावी लागणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हा प्रश्न असतो की आता फीस आम्ही आधी भरलेली आहे, आता भरावी लागणार का। तर 10वीची परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांना 11वी सामायिक परीक्षेसाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही। असे असले तरी सीबीएसई, आयएससी आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे। म्हणजेच यामध्ये माहिती दिलेली आहे की या सीबीएसई, आयएससी आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे। आता प्रवेश कसा मिळेल, तर प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी या परीक्षेमध्ये जेवढे मार्क्स मिळवले तुम्ही त्या आधारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल। आता विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे। त्यानंतर उरलेल्या जागा या सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्यांसाठी म्हणजे ज्यांनी परीक्षा नाही दिली त्यांच्यासाठी खुल्या असतील। त्या विद्यार्थ्यांना 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल। आता विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी सीईटी देताय मग अशा पद्धतीने स्मार्ट स्टडी, आपण आता ही परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट देतोय 11वीसाठी, तर त्यासाठी स्टडी कसा करायचा, कसं नियोजन करायचं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतील। तर पहा या परीक्षेची तयारी कमीत कमी वेळात कशी करायची हे आज आपण पाहूया। 11वी प्रवेशासाठी सीईटी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी घेण्यात येणार आहे। तर 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा 2 तासांचा कालावधी असलेल्या या परीक्षेत प्रत्येकी 25 मार्काचे 4 विषय असतील हे आपण आधीच पाहिलेलं आहे आणि ते विषय कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आता पाहूया नियोजन कसं करायचं। तर नोट्स जमा करा, तुम्ही संपूर्ण वर्षभरात म्हणजेच 10वीचा अभ्यास केलेलाच आहे आधी आपण, तर केलेला अभ्यास या एका परीक्षेत तुम्हाला आठवावा लागणार आहे। त्यामुळे सर्व नोट्स जमा करा आणि विषयानुसार या नोट्समधील काही महत्त्वाचे प्रश्न मीन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्यांची उत्तरं थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विषयांचं वर्गीकरण करा। या परीक्षेत तुम्हाला 4 विषयांचे मिळून प्रश्न विचारण्यात येणार आहे, त्यामुळे विषयांचं वर्गीकरण करा। प्रत्येक विषयामधील महत्त्वाच्या टॉपिकची यादी तयार करा। या आधीच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले होते त्याबद्दल माहिती घ्या आणि सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार राहा। आता ऑब्जेक्टिव्ह टाईप मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो, तर सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्ही तयार राहा। सीईटी ही परीक्षा नक्की कोणत्या स्वरूपाची असणार आहे याबाबत अजूनही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे या परीक्षेसाठी अभ्यास करत असताना प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर समजून वाचा। यामुळे प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याचं योग्य ते उत्तर देता येईल। नेक्स्ट आहे उत्तर लक्षात ठेवण्याच्या पद्धती वापरा। जसं की लक्षात ठेवा, परीक्षा जरी 100 मार्काची असली तरी तुम्हाला अभ्यास पूर्ण करायचा आहे, डिटेलमध्ये करायचा आहे, त्यामुळे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी काही सिम्बॉल्स, चित्र, स्केचेस किंवा काही स्मार्ट पद्धती मीन स्मार्ट स्टडी उपयोग करा। यामुळे तुम्ही प्रश्नांची उत्तरं कधीच विसरणार नाही। आणि सर्व प्रक्रियेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो। प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वास जर असला तर तो काहीही करू शकतो।
लक्षात ठेवा, ही परीक्षा तुम्हाला 11वीत चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आहे. त्यामुळे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षा द्या. तुम्ही वर्षभरात जे शिकला आहात त्यावर आधारित ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, धैर्यानं आत्मविश्वासाने परीक्षा द्या. बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स. थँक्यू.